मंगळवारी सेना भाजपा युतीची जाहीर सभा घनसोली येथे संपन्न झाली, जिथे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून नेत्यांच्या भूमिकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या जाहीर सभेतून युतीच्या घनसोली विभागातील एकूण 5 उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला साथ घातली. घनसोली प्रभाग क्रमांक 31, 32, 34, 35, 36 मधून अनुक्रमे वैशाली वाघमारे, प्रशांत पाटील, कमलताई पाटील, दीपाली संपाळ, सुवर्ण पाटील हे उमेदवार युतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ज्यांच्या विजयाचा आणि मनपावर युतीचा छेडा फडकवण्याचा निर्धार यावेळी केला गेला आहे. शिवसेना भाजपा युतीचे या भागातले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. येणाऱ्या 22 तारखेला या नव्या मुंबईवर शिवसेना भाजपा युतीची सत्ता आणि नव्या मुंबईवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार. युतीच्या जाहीर सभेतून प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट केले जात असल्याचेही दिसून येत आहे. युतीच्या या जाहीर सभेत देखील त्याचाच प्रत्यय येत होता. या सभेत खासदार राजन विचारे, आमदार दगडू सकपाळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा